नमस्कार, मी संदीप कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. मेल्टिंग प्रोसेस कंट्रोल इन मराठी. आपण आजपासून काही टॉपिक हे मराठीमध्ये पण ट्रेनिंगसाठी घेणार आहोत. त्यातील हा पहिला टॉपिक आहे मेल्टिंग प्रोसेस कंट्रोल. ह्याचा उद्देश एवढाच आहे की जे महाराष्ट्रीयन ऑपरेटर्स आहेत, महाराष्ट्रीयन सुपरवायझर्स आहेत, ज्यांना हिंदी इंग्रजी भाषा समजण्यामध्ये अडचण येते परंतु त्यांना शिकायची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी खास आपण हा जो मराठीमधील वेगवेगळे ट्रेनिंग आहेत हे आपण कंडक्ट करणार आहोत. अनेक यातली ट्रेनिंग यापूर्वी हिंदी आणि इंग्रजीमध्ये झालेली आहेत, पण ही परत एकदा मराठीमध्ये कन्वर्ट करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यातील आजचा पहिला प्रयत्न आहे तो मेल्टिंग प्रोसेस कंट्रोल या विषयावरती आहे. मी संदीप कुलकर्णी, बिझनेस मेंटॉर आणि फाउंड्री कोच, कोल्हापूर, आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आता जो विषय आहे मेल्टिंग प्रोसेस कंट्रोल, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की मेल्टिंग मध्ये काही महत्वाचे जे भाग आहेत, या प्रोसेसचा जो महत्वाचा भाग आहे तो काय आहे, आपण कसा करायचा आहे आणि त्यामधल्या काही टिप्स गाईडलाईन्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिला महत्वाचा भाग म्हणजे मोड्स तयार नसतात तेव्हा फर्नेस चालू करू नये, फर्नेस बंद करून ठेवावी. याचं महत्वाचं कारण असं आहे की फर्नेस जर आपण चालू केली आणि आपले मोड्स तयार नसतील तर बऱ्याच वेळा असं होतं की आपलं मेटल येऊन फर्नेस नंतर आपण होल्ड करून ठेवतो किंवा मेटल वेटिंगला राहतं आणि फर्नेस होल्ड केल्यावर मेटलचं जे क्वालिटी आहे, मेटलचं जे न्यूक्लिएशन आहे ते खराब होतं, पॉवर कन्झम्पशन वाढतं, लाईनिंगचं लाईफ खराब होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपण नुकसानीत जातो. आणि त्यामुळं मोल्ड्स तयार नसतात तेव्हा कधीही फर्नेस चालू करू नका, फर्नेस बंद ठेवा, जेणेकरून तुमची मेटलची क्वालिटी चांगली होईल आणि कॉस्ट कमी येण्यासाठी मदत होईल. दुसरा भाग आहे तो 100% वजन चार्ज हा वजन करून घ्या. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की अनेकदा आपण जे स्क्रॅप टाकतो फर्नेसमध्ये ते वजन न करता टाकतो आणि त्यामुळे असं होतं की जे आपल्याला एक्सपेक्टेड कॉम्पोजिशन आहे किंवा केमिस्ट्री आहे ते केमिस्ट्री आपल्याला मिळत नाही आणि मग आपल्याला नंतर लेट ॲडिशन्स करावे लागतात आणि लेट ॲडिशनमध्ये वेळ जातो. लेट ॲडिशन नंतर जे काही केमिकल कॉम्पोजिशन आपल्याला फायनलला मिळतं ते आपल्याला हवं त्या प्रमाणात मिळत नाही आणि बऱ्याच वेळा त्यामध्ये डेव्हिएशन्स येतात आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की क्वालिटी तर खराब होतीच होती पण त्यामुळं फर्नेससाठी किंवा मेल्टिंगसाठी लागणारा हीटसाठी लागणारा वेळ वाढतो, त्यामुळे पॉवर कन्झम्पशन वाढतं, प्रोडक्टिव्हिटी कमी होती आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की ओव्हरऑल जी मेल्टिंगची इफिशियन्सी आहे ती कमी होती. त्यामुळे 100% चार्ज हा कायम वजन करून घ्यावा. आता वजन कसं करावं याबद्दल अनेक तर्कवितर्क आहेत, अनेक गोष्टी आहेत. जसं की पिगायन, अनेक जण एका पिगायनचं वजन करून त्यावरून टाकतात किंवा बोरिंग हे पाट्यामध्ये एका पाटीचं वजन करून नंबर ऑफ पाट्या घेऊन टाकतात. ह्या दोन्ही गोष्टी खरं तर अवॉइड करायला पाहिजेत. आपण 100% पिगायनचं वजन केलं पाहिजे, 100% बोरिंगचं वजन केलं पाहिजे. नंबर ऑफ पाट्या ज्या आहेत त्या पाट्या आपण उदरकाठ्यावरती ठेवायला पाहिजेत आणि वजन करून टाकायला पाहिजे. शिवाय रनर रायझर याचं वजन करणं गरजेचं आहे. MS वजन करणं खूप महत्वाचं आहे कारण MS मध्ये कार्बन नसतो, सिलिकॉन नसतो, अलॉयज कमी प्रमाणात असतात आणि या सगळ्यामुळं जे अलॉयज ऍडिशन आहे, कार्बन सिलिकॉनचे ऍडिशन आहे, खूप मोठ्या प्रमाणात हे MS स्क्रॅपवरती अवलंबून असते. त्यामुळे त्याचं वजन हे अगदी ऍक्युरेट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे 100% चार्ज हा वजन करून जर टाकला तर नक्कीच तुम्हाला जे काही कॉम्पोजिशन पाहिजे, जे केमिस्ट्री पाहिजे ती परफेक्ट येईल आणि त्यामुळं तुम्हाला लेट ऍडिशन करावे लागणार नाही. चार्ज कॅल्क्युलेशन प्रमाणे ऑलॉय टाका. ज्यावेळेस तुम्ही चार्ज वजन करून घेताय त्यावेळेस तुम्हाला माहित आहे की तुम्ही काय काय चार्ज घेणार आहात, तर त्याचं चार्ज कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे. जर चार्ज कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला किती कार्बन टाकायचं आहे, किती सिलिकॉन टाकायचं आहे, किती मॅंगनीज टाकायचं आहे आणि मग त्याप्रमाणे जर तुम्ही टाकत गेला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा असा होईल की लेट ॲडिशन या करावे लागणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ऑलॉय जे टाकायचंय ते तुम्ही एक्झॅक्ट टाकू शकाल, ॲडिशनल किंवा जे एक्स्ट्रा ऑलॉय टाकू शकणार नाही. उदाहरणार्थ जर कॉपर आहे तुम्हाला जर 0.3 to 0.4 ही रेंज दिलेली आहे तर तुम्ही 0.35 प्रमाणे जर कॅल्क्युलेशन करून ऑलॉय टाकलं किंवा कॉपर टाकला तर तुम्हाला येणारा कॉपर हा 0.32, 0.35, 0.34 पर्यंतच येईल. पण तसं न करता जर तुम्ही टाकला तर कदाचित तुमचा 42-45 पण येण्याची शक्यता आहे, पण तुम्हाला तो 0.3 पाहिजे. तुम्ही ॲडिशनल कॉपर तुमची ॲडिशन होण्याची शक्यता असते ज्याच्यामुळे तुमची कॉस्ट वाढू शकते किंवा लेट ॲडिशन होऊ शकते. तर या सगळ्यासाठी
तुम्ही जर चार्ज कॅल्क्युलेशन प्रमाणे जर वजन करून अलॉय टाकलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. अलॉयचं वजन हे नेहमीच इलेक्ट्रॉनिक्स काट्यावरती करा, त्याच्यामुळे तुम्हाला ॲक्युरसी ही अलॉयच्या वजनामध्ये राहील आणि तुम्हाला परफेक्ट अलॉय टाकता येईल. मोठ्या काट्यावरती तेवढी ॲक्युरसी तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे अलॉय जेस टाकाल त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स काट्याचा वजन वापर करा. कायम 1 ते 2 चार्ज हे वजन करून तयार ठेवावे. नेहमीच 1 ते 2 चार्ज हे वजन करून तयार ठेवावेत फर्निचर डेकवरती, जेणेकरून तुमचं ज्यावेळेस पोरिंग होईल किंवा टॅपिंग होईल त्यावेळेस इमिजिएटली तुम्ही चार्ज हे फर्नेसमध्ये टाकू शकाल आणि फर्नेस ही फुल करण्यासाठी तुम्हाला उपयोग होईल. जसं खाली म्हणते की पोरिंग झाल्याबरोबर ताबडतोब चार्ज टाका किंवा फर्नेस कायम चार्जने भरून ठेवणे म्हणजे फर्नेस फुल पॉवर घेईल. तर हे खूप महत्वाचं आहे की फर्नेस ही कायम तुमची फुल पॉवर चालली पाहिजे, कायम तुमच्या फर्नेसमध्ये चार्ज हा भरून असायला पाहिजे आणि चार्ज हा नेहमी डेन्स असायला पाहिजे. आणि ह्यासाठी गरजेचं आहे की तुमच्या फर्नेसवरती कायम 1 ते 2 चार्ज हे वजन करून ठेवायला पाहिजे. इथं 2 चार्जचा उल्लेख असा यासाठी केलेला आहे की लंच टाईम असतोय किंवा शिफ्ट चेंज असते याच्यामध्ये बऱ्याच वेळा वेळ जाण्याची शक्यता असते, तर या सगळ्यामध्ये तुम्हाला एक ऍडिशनल चार्ज असेल तर तो नेहमीच हेल्पफुल ठरतो. मी जसं पगाशी म्हणलं की मोल्स तयार नसताना फर्नेस चालू करतो, फर्नेस चालू करताना खूप महत्वाच्या गोष्टी म्हणजे एक म्हणजे मोल्स तयार आहेत का, चार्जिंगचं वजन करून ते फर्नेस डेकवर ठेवलंय का, ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, त्या बघणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही फर्नेस चालू करायला पाहिजे. कार्बन किंवा एमएसटीआर बरोबर बॉटममध्ये टाकावा. कार्बन हा नेहमी एमएसटीआर बरोबर बॉटममध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला रिकव्हरी कार्बनची जी आहे ती मिळण्यासाठी मदत होईल. कारण त्या जो काही वेळ कार्बनची रिकव्हरी मिळण्यासाठी लागणार आहे किंवा कार्बन डिझॉल्व्ह होण्यासाठी लागणार आहे तो वेळ तुम्हाला मिळेल. जर तुम्ही कार्बन वर टाकला किंवा मध्ये टाकला तर तेवढा वेळ तुम्हाला मिळणार नाही, त्याच्यामुळे कार्बनची रिकव्हरी किंवा कार्बनचं डिझॉल्युशन प्रॉपर होणार नाही, त्यामुळे रिकव्हरीही कमी मिळण्याची शक्यता असते. तर कार्बन हा नेहमी एमएसटीआर बरोबर बॉटम मध्ये टाका. जर जास्त कार्बन टाकायचं असेल तर तुम्ही 2 टप्प्यात टाकू शकता, पण हा कार्बन हा नेहमीच तुम्ही जर तळामध्ये टाकला आणि त्याला प्रॉपर वेळ दिला तो डिझॉल्व्ह होण्यासाठी किंवा त्याची रिकव्हरी मिळण्यासाठी, तर नेहमीच नक्कीच तुमची जी लेट ॲडिशन आहे ती कमी होण्यासाठी मदत होईल. बोरिंग टाकताना बोरिंगवर नेहमी हेवी स्क्रॅप टाकावा, म्हणजे बोरिंग लवकर मेल्ट होण्यात मदत होईल. हे खूप महत्वाचं आहे की बोरिंगवरती कायम हेवी स्क्रॅप टाकावा, बोरिंगवरती कधीही सळी किंवा लाईट स्क्रॅप टाकू नका, कारण त्यामुळे काय होईल बोरिंग खाली जाताना तेवढ्या फास्ट जाणार नाही. आपल्याला माहिती आहे की बोरिंग हे नेहमीच कॉईलच्या किंवा फर्नेस लाईनिंगच्या बाजूला चिकटतं आणि तुम्ही ज्या फर्नेस परत बंद करून करता त्यास परत बोरिंग मध्ये येतं. तर बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही फर्नेस बंद करता बोरिंग मध्ये येतं, पण त्याच्यावरती जर तुम्ही काही हेवी स्क्रॅप टाकला नाही तर तुम्हाला ते बोरिंग हे खाली जाताना अडथळ निर्माण करतं, किंवा बोरिंग तेवढ्या लवकर खाली जात नाही, बोरिंगचं मेल्ट होण्यासाठी वेळ लागतो. तर बोरिंग टाकताना बोरिंगवर हेवी स्क्रॅप नेहमी टाकावा, म्हणजे बोरिंग लवकर मेल्ट होतं आणि तुम्हाला त्याची मेल्टिंग इफिशियन्सी चांगली मिळते आणि तुम्ही जास्तीत जास्त बोरिंग वापरू शकता. शक्यतो तुम्ही 30 ते 35% बोरिंग वापरण्यास काहीच मदत हरकत नाही आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर बोरिंग टाकायचं असेल तर नक्कीच ते तुमची मेल्टिंग इफिशियन्सी थोडंसं कमी करतं, पण 30 ते 35% बोरिंग वापरणं काही अवघड नाही आहे. ते तुम्ही वेगवेगळ्या लेअर्समध्ये टाकू शकता, वेगवेगळ्या स्टेजेसला टाकू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही पिगायन किंवा हेवी रनर रायझर्स किंवा हेवी एमएस ट्रॅप ह्याचा वापर करून ते बोरिंग लवकर मेल्ट होण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता. रनर रायझर नेहमी शॉर्ट ब्लास्टिंग करून मगच वापरणे. रनर रायझर असतील किंवा रिजेक्शन असेल तर ते नेहमी शॉर्ट ब्लास्टिंग करून किंवा टर्म ब्लास्टिंग करूनच वापरा, कारण ते काळं वापरू नका. कारण काळं जर वापरलं तर त्याच्यावरची जी माती आहे ती माती पहिल्यांदा मेल्ट होती किंवा त्याचं स्लॅगमध्ये रूपांतर होतं आणि आपण परत तो स्लॅग काढत बसतो. तर आपण बेसिकली जी माती असते ती जर काढली नाही तर आपण माती मेल्ट करायचे किंवा मातीचा स्लॅग बनवण्याचे पैसे हे एमएसएमईला किंवा पॉवर युनिटला देत असतो. तर ते असं होऊ नये यासाठी रनर रायझर नेहमी शॉर्ट ब्लास्टिंग करून वापरा, जेणेकरून तुमचा मेल्टिंग टाइम कमी होईल, स्लॅग जनरेशन कमी होईल. स्लॅग कमी तयार झाला की ऑटोमॅटिक तुमची फर्नेस क्लीन राहून तुमची मेल्टिंग इफिशियन्सी वाढेल आणि तुमचं टायमिंग आणि पॉवर कन्झम्पशन पण कमी होईल. तर यासाठी बेसिकली कायमच रनर रायझर हे शॉर्ट ब्लास्टिंग करून मगच वापरणे. रनर रायझर आणि रिजेक्शन मटेरियल ग्रेड प्रमाणे वापरणे हे खूप महत्वाचा फॅक्टर आहे. की रनर रायझर आणि रिजेक्शन हे जे काही ग्रेड्स तुम्ही करत असताय की कास्टायरची FG 260 ग्रेड आहे किंवा 300 ग्रेड आहे किंवा इजनमध्ये 500/7, 700/3 या ग्रेड आहेत,
ह्याच्यामध्ये अलॉयचं प्रमाण बऱ्यापैकी असतं आणि त्यासाठी आपल्याला अलॉय हे टाकावे लागतात. जर तुम्ही रिजेक्शन किंवा टनरायझर हे ग्रेड प्रमाण वापरले तर जेवढ्या त्या त्या ग्रेडचं मटेरियल त्या त्या ग्रेडला वापरलं तर तेवढं अलॉय ॲडिशन तुमचं कमी होतं आणि तुमची कॉस्ट कमी होती. जर तुम्ही ते वापरलं नाही तर काय होईल, तुमचं रनरायझर आणि रिजेक्शन हे ग्रेड वाईज नसेल तर तुम्हाला अलॉय ॲडिशन जास्त करावं लागते. उदाहरणार्थ तुम्ही FG 300 ग्रेड करतात, त्यासाठी तुम्ही जर FG 200 अलॉय वापर स्क्रॅप वापरलं तर त्यासाठी लागणारा क्रोमियम, कॉपर किंवा हायोसाइटचा मॅंगनीज हा त्या रनरायझर किंवा रिजेक्शन मध्ये नसणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्याची ॲडिशन ही जास्त करावी लागणार आहे. पण तेच जर तुम्ही FG 300 चे रनरायझर वापरले तर नक्कीच त्यातनं काही प्रमाणात तुमचा मॅंगनीज, क्रोमियम, कॉपर हा कव्हर होईल आणि त्यामुळे लागणारा जो क्रोमियम, कॉपर आणि मॅंगनीज आहे हा नक्कीच कमी लागेल, तुमची कॉस्ट कमी होईल आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला कुठंतरी मेल्टिंग कॉस्ट कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. कायम स्पेक्ट्रो फेरोलॅब सॅम्पल हे 75% मेटल झाल्यावर घ्यावे. हे खूप महत्वाचा भाग आहे की 75% मेटल तयार झाल्यावरच तुमचं स्पेक्ट्रोचा आणि फेरोलॅबचं सॅम्पल व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला योग्य वेळ मिळेल किंवा सफिशियंट वेळ मिळेल की ते सॅम्पल तुम्ही चेक करून जर काही ॲडिशन्स असतील, काही फाईन ट्युनिंग असेल तर फाईन ट्युनिंग करण्यासाठी. बऱ्याच वेळा असं होतं की आपण पूर्ण 100% मेटल झाल्यावरती सॅम्पल घेतो आणि मग सॅम्पल चेक करण्यासाठी जी काही 5-7 मिनिटं लागतात तेवढ्यामध्ये आपण फर्नेस बंद करून ठेवतो. तर तसं न करता जर 75% मेटल झाल्यावर तुम्ही सॅम्पल घेतलं तर सॅम्पल चेक होण्याच्या वेळेमध्ये उरलेले 25% जे रनरायझर आहे, जे नोन ग्रेड आहे, नोन केमिस्ट्रीचे रनरायझर जर तुम्ही टाकू शकला तर त्याचा फायदा असा होतो की त्यामध्ये तुमचं मेल्टिंग चालू आहे तोपर्यंत तुमचं सॅम्पल येतं, सॅम्पलमध्ये काही फाईन ट्युनिंग असेल तर तुम्हाला कळतंय आणि त्यामुळे तुमची फर्नेस होल्ड होत नाही, मेटल होल्ड होत नाही आणि त्यामुळे तुमची मेल्टिंग इफिशियन्सी ही 100% तुम्हाला मिळू शकते. तर हे खूप महत्वाचं आहे की कायम स्पेक्ट्रोफेरोलॅब सॅम्पल हे 75% मेटल झाल्यावरच घ्यायचं. सॅम्पल हे साधारण 1350 डिग्री टेम्परेचरला घ्यायचं, जेणेकरून तुमचं सॅम्पल हे चांगले रिझल्ट दाखवल. 25 kg MS स्क्रॅप किंवा CRC कायम शिल्लक ठेवून मग सॅम्पल घ्यावे, म्हणजे कार्बनची लेट ॲडिशन करावी लागणार नाही. हे खूप महत्वाचा भाग आहे. मी नेहमी माझ्या ट्रेनिंगमध्ये, माझ्या सेशन्समध्ये सांगत असतो की तुम्हाला जर कार्बनची लेट ॲडिशन अवॉइड करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा भाग की तुमचं जे एम आहे कार्बनचं, जर तुम्हाला 30-30 कार्बन पाहिजे असेल तर तुम्ही तो 30-35-30-40 एम ठेवा, जेणेकरून तुम्ही MS स्क्रॅप टाकून किंवा CRC टाकून तो कमी करू शकता. पण जर कार्बन तुम्ही 30-30 पाहिजे तो 30-10 आला तर तुम्हाला कार्बनची लेट ॲडिशन करावी लागते आणि कार्बनची लेट ॲडिशन म्हणजे तो डिझॉल्व करावा लागतो. कार्बन डिझॉल्व होण्यासाठी बराच वेळ लागतो, तुम्हाला मेटल वर खाली करावं लागतं आणि एवढं सगळं करून एवढा वेळ घालवून एवढी पॉवर कन्झम्पशन ॲड करून सुद्धा तुम्हाला कार्बनची रिकव्हरी जी आहे ती अपेक्षित मिळू शकेल किंवा नाही सांगू शकत नाही. शिवाय काही कार्बन हा आपल्याला माहिती आहे की नॉन मेटॅलिक आहे, त्यामुळे जर काही कार्बन जर डिझॉल्व झाला नाही, कार्बन जर मेटलमध्ये नॉन डिझॉल्व कंडिशनमध्ये राहिला तर तो कुठंतरी मशीनिंगमध्ये ओपन होण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. तर या सगळ्या गोष्टीमुळं कार्बन ची लेट ॲडिशन टाळण्यासाठी 25 kg MS स्क्रॅप किंवा CRC हा कायम बाजूला ठेवावा. फर्नेस कायम क्लीन आणि स्वच्छ ठेवावी. हा एक खूप महत्वाचा भाग आहे की फर्नेस ही कायम तुम्ही क्लीन आणि स्वच्छ ठेवायला पाहिजे. प्रत्येक हीटचा स्लॅग तुम्ही काढायला पाहिजे आणि फर्नेस ही स्लॅग फ्री ठेवायला पाहिजे, जेणेकरून काय होईल तर तुमची फर्नेसची मेल्टिंग इफिशियन्सी वाढेल. फर्नेस क्लीन ठेवल्यामुळे तुमचं स्क्रॅप ज्यावेळेस आत जाणार आहे त्यावेळेस ते जाण्यासाठी अडथळा होणार नाही. जर स्लॅगनं भरलेली असेल फर्नेस तर तुम्हाला साईज ऑफ द स्क्रॅप हा सुद्धा महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो की तुमचं बंडल आत जाणार नाही, MS कॅप प्रॉपरली आत जाणार नाही, रनरायझर प्रॉपरली आत जाणार नाही, मग ते तुम्हाला ढकलावे लागतील किंवा ठोकावे लागतील किंवा तिथं तुम्हाला थोडंसं पोकिंग करावं लागेल आणि या सगळ्यामध्ये लायनिंगचं वेअरिंग होणं, लायनिंग खराब होणं हे पण चान्सेस वाढतात. शिवाय तुम्हाला लागणारा फर्नेस किंवा मेल्टिंगसाठीचा वेळ पण वाढू शकतो. तर या सगळ्या गोष्टींसाठी फर्नेस ही कायम क्लीन आणि स्वच्छ ठेवावी, प्रत्येक हीटला प्रॉपरली स्लॅग काढून फर्नेस ही स्लॅग फ्री ठेवावी. त्यासाठी काही क्लिनिंग एजंट्स सुद्धा मिळतात वेगवेगळ्या कंपनीचे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तुम्हाला ते 4 तासांनी किंवा 8 तासांनी एकदा टाकावं लागतो आणि त्यानंतर तुमचा जो स्लॅग आहे तो सगळा वर येतो आणि तुमची फर्नेस क्लीन होण्यात मदत होती. स्पेसिफिकली जर तुम्ही बोरिंग हायर साईडला वापरत असाल किंवा जर बोरिंग 50%, 60%, 70% वापरताय तर त्यावेळेस तुम्हाला या क्लिनिंग एजंटचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. नॉर्मल 25-30% जर बोरिंग वापरत असाल तर तुम्हाला नॉर्मल टेम्परेचरमध्येच कदाचित हा स्लॅग निघू शकतो.
पण कुठंतरी स्लॅग काढताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की थोडंसं मेटलचं टेम्परेचर घेऊन तुम्हाला फर्नेस काही क्षण बंद करायला पाहिजे, जेणेकरून तो जो स्लॅग आहे तो खाली आहे तो सगळा स्लॅग हा वर येईल आणि तुम्हाला तो रिमूव्ह करणं सोपं होईल. शिवाय फर्नेसचा स्लॅग करणं ही सुद्धा एक कला आहे. तुमच्या ऑपरेटरला थोडंसं त्याबद्दल अधिक जागरूक करायला पाहिजे. फर्नेस स्लॅग काढण्यासाठी लागणारं जे स्लॅगिंगचं टूल आहे ते जर प्रॉपर असेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. एक अजून महत्वाची गोष्ट, बऱ्याच वेळा आपण फर्नेस ही एका लेवलपर्यंत भरतो असतो, त्या लेवलच्या वर स्लॅग जमा होतो, तर तुम्हाला कधीतरी ती लेवल सोडून थोडंसं वर मेल्टिंग करून तो स्लॅग काढावा लागतो. या सगळ्या बारक्या बारक्या गोष्टी तुमच्या ऑपरेटरला माहीत असायला पाहिजेत किंवा तुम्ही त्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या तर नक्कीच तुमची फर्नेस ही स्लॅग फ्री होण्यासाठी खूप मदत होऊ शकते. फर्नेसवर सेराउलचे झाकण ठेवावे म्हणजे पॉवरलॉस होणार नाही. हा एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे, एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण घरामध्ये सुद्धा ज्यावेळेस आंघोळीचं पाणी तापवतो किंवा पाणी गरम करतो पिण्यासाठी, त्यावेळेस त्या पातेल्यावरती झाकण ठेवतो, जेणेकरून आपल्या गॅसची बचत होईल, जेणेकरून आपला गॅस कमी लागेल, लवकर पाणी तापलं जाईल. जे हिटिंग गॅस होतोय पाणी, गरम होतोय पाणी, त्यावेळेस त्याचे जे लॉसेस आहेत, हवेमध्ये जाणारे लॉसेस आहेत, कंडक्टिव्ह लॉसेस आहेत, ते लॉसेस होणार नाहीत. आणि त्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवतो. तर कुठंतरी आपण ती गोष्ट आपल्या मेल्टिंग सेक्शन मध्ये वापरत नाही. फर्नेस वरती आपण कुठले झाकण, कुठल्या प्रकारचं झाकण ठेवत नाही. कदाचित आपल्याला एक भीती असते की फर्नेस वरती झाकण ठेवतो मी, चार्जिंग कसं करू, खाली फर्नेस टेम्परेचर घेईल की काय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित आपण त्या भीतीपोटी कदाचित ते झाकण ठेवत नाही असं मला वाटतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुम्ही पूर्ण 50 मिनिटाची जो तुमची सायकल टाइम असेल मेल्टिंगची, तर पूर्ण 50 मिनिटं सायकल टाइम वरती झाकण ठेवायची अपेक्षा नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला फर्नेस रिकामी होती आहे त्यामध्ये तुम्ही चार्जिंग करताय रिकामे फर्नेस मध्ये, तर पहिली 5 ते 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं ऑलमोस्ट फर्नेस मध्ये फार काही मेल्टिंग होत नाही किंवा फार काही टेम्परेचर येत नाही. तर त्या पहिल्या 10 मिनिटांमध्ये, पहिल्या 7-8 मिनिटांमध्ये तुम्ही ते झाकण ठेवू शकता, जेणेकरून तुमची त्या काळामध्ये तुमची पॉवरची बचत होईल. आणि ज्यावेळेस तुमचं पूर्णपणे चार्जिंग पूर्ण होईल, मेटल तयार होईल आणि तुम्ही सॅम्पल घेताय आणि तुम्ही वेट करताय की तुमचं सॅम्पल चेक होऊन येतंय, माझं जे मेटल आहे ते टेम्परेचर, जे टॅपिंग टेम्परेचर आहे ते टॅपिंग टेम्परेचर पर्यंत पोहोचतंय, त्या शेवटच्या 4-5 मिनिटांमध्ये तुम्ही ती फर्नेस वरती झाकण ठेवू शकता. असे पहिली 5 मिनिटं आणि शेवटची 5-7 मिनिटं, असे 10 ते 15 मिनिटं जर तुम्ही झाकण ठेवलं तरी सुद्धा तुमचं पॉवर कन्झम्पशन हे नक्की कमी होईल आणि पॉवर बॅटरीची एफिशियन्सी वाढेल, तुमचं टायमिंग कमी होईल. आणि या सगळ्याचा एक अजून खूप मोठा फायदा असा पण आहे की केवळ तुमचं पॉवर कन्झम्पशन कमी होणार नाही किंवा वेळ कमी लागणार आहे असं नाही आहे, तर तुम्ही जो काही ऑपरेटर किंवा सुपरवायझर फर्नेस डेकवर उभे असतात तर त्यांना जे काही गरम लागतं, त्यांना जो काही हीटचा त्रास होतो तो सुद्धा या 10 ते 15 मिनिटांमध्ये कमी होईल. जेणेकरून तेवढी हीट ही जर हवेमध्ये टाकली गेली नाही तर जर मेल्टिंग डेकवरचं टेम्परेचर आहे ते टेम्परेचर सुद्धा कंट्रोल ठेवण्यामध्ये तुम्हाला चांगलं सक्सेस मिळू शकतं. तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला हीटचा त्रास होणार नाही, तुमची इफिशियन्सी वाढेल. आणि डेफिनेटली या सगळ्या गोष्टीमुळं जर फर्नेसवरती तुम्ही सिरावचं झाकण ठेवलं तर ते नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. शक्यतो फर्नेसमध्ये हीट किंवा बाथ मेटल ठेवू नये, बॉटमचे लाइनिंग खराब होऊ शकते. फर्नेसमध्ये हीट किंवा बाथ मेटल पर्टिक्युलरली आपण बोलतोय तो मिडियम फ्रिक्वेन्सी इंडक्शन फर्नेस मध्ये बोलतोय, तर मिडियम फ्रिक्वेन्सी इंडक्शन फर्नेसची रचनाच अशा पद्धतीने केली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण मेटल हे ड्रेन आउट करू शकता, पूर्ण मेटल टॅप आउट करू शकता आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बाथ मेटल किंवा हीट मेटल हे फर्नेस मध्ये ठेवायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने या फर्नेसची रचना आहे. पण आपण दुर्दैवाने काय करतो, फर्नेस मध्ये बाथ मेटल ठेवतो, हिल मेटल ठेवतो आणि तेव्हा असं होतं की एका लेवल पर्यंत फर्नेस मधलं मेटल हे राहिल्यामुळं तुमचं त्या लेवल पर्यंत जे लायनिंग आहे त्या लायनिंगच वेअरिंग फास्ट होतं, लायनिंग लवकर तेवढं खराब होतं. आणि ज्याला आपण इलेफंट फूट म्हणतो, खाली तळामध्ये बॉटम वेअरिंग होतो, बॉटम एका बाजूने तळामध्ये फक्त आतल्या बाजूला सरकतो, तिथं लायनिंगचं लाईफ कमी झालं असतं, तिथं लायनिंगची थिकनेस कमी झाली असते आणि वरचं सगळं लायनिंग चांगलं असताना सुद्धा आपल्याला लायनिंग काढावं लागतं, कारण तिथं तुमचं बॉटम मध्ये लायनिंग खराब होतं. त्याचं मेन कारण जर काय असेल तर ते बॉटम मध्ये हिल मेटल किंवा बाथ मेटल ठेवणं. दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही बाथ मेटल किंवा हिल मेटल 1 50 किलो ठेवलं तर तेवढं मेटल तुम्ही ऑलरेडी 1500 टेम्परेचर किंवा 1550 जे काय तुमचं टॅपिंग टेम्परेचर आहे तोपर्यंत आणलंय आणि परत ते टेम्परेचर तुम्ही ड्रॉप करताय त्यामध्ये चार्ज टाकून, तर
मला वाटतं कुठेतरी त्याच्यामुळे तुमचं पॉवर कन्झम्पशन वाढतं, तेवढी मेल्टिंगची इफिशियन्सी कमी होती. तर मला असं वाटतं की बाथ मेटल टू हेज ठेवू नये. मी बऱ्याच फाउंड्रीज मध्ये काम करताना हे वापरलेलं आहे आणि मला याचे चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेले आहेत. हिल मेटल बाथ मेटल न ठेवता पण तेवढ्याच वेळेमध्ये तेवढ्याच पॉवर कन्झम्पशन होती, तुमची हीट येते आणि तुम्हाला चांगली इफिशियन्सी मिळते आणि तुमचं लाईनिंग पण लाईफ जे आहे, लाईनिंगचं लाईफ आहे 550-600 हीट आम्ही 500 किलोच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचं नक्कीच तुम्हाला चांगले बेनिफिट हे मिळतात. ऑला ऍडिशन, कॉपर क्रोमियम ह्याची ऍडिशन ही बाथ रिपोर्ट आल्यावर मगच कॅल्क्युलेशन करून टाका. जसं मी मागाशी म्हटलं की तुम्ही चार्ज कॅल्क्युलेशन करूनच ऑला ऍडिशन टाकायला पाहिजे, चार्ज हे वजन करून टाकायला पाहिजे. ते एवढं सगळं केल्यानंतर जे फायनली तुम्हाला फाईन ट्युनिंग करायचं आहे ते फाईन ट्युनिंग खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मी नेहमी सांगत असतो जे किमती अलॉयज आहेत किंवा ज्याला आपण ड्रिच अलॉयज म्हणतो, जसं काही कॉपर आहे, क्रोमियम आहे, निकेल आहे, मॉली आहे, तर ह्याची ऍडिशन ही शक्यतो तुम्ही जर तुम्हाला समजा चार्ज कॅल्क्युलेशन प्रमाणे 4 किलो करायचे आहे तर मी नेहमी सांगतो तुम्ही पहिली 2 किलो करा आणि 2 किलो बाजूला ठेवा. कारण हे जे अलॉयज हे फास्ट मेल्टिंग होतात, ह्याला तुम्हाला मेल्ट होण्यासाठी वेळ लागत नाही, ऍडिशनल वेळ द्यायची गरज नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची इफिशियन्सी पण चांगली मिळते. तुम्ही लेट ऍडिशन केल्यावर सुद्धा इफिशियन्सी मध्ये फार मोठा काही फरक पडत नाही आहे. तर ह्याचा फायदा असा आहे की तुम्ही समजा 2 किलो टाकलं, तुम्हाला 0.4 पाहिजे आणि जर तुम्हाला 35 पर्यंत जर बाथ मध्ये मिळाला तर तुम्हाला 2 किलो नाही टाकावं लागणार. मग तुम्हाला कदाचित 500 ग्रॅम 700 ग्रॅम मध्ये पण तुमची जी अपेक्षित केमिस्ट्री आहे ती मिळून जाईल. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण जे स्क्रॅप टाकतो, सीआय स्क्रॅप असू दे किंवा आरआर असू दे, तर त्याच्यामधला हे जे अलॉयचं पर्सेंटेज आहे, कॉपर असू दे, क्रोमियम असू दे, मॉली असू दे किंवा निकेल असू दे, तर हे तुम्हाला 100% माहीत नसतं. आपण एक जजमेंट घेऊन ते अज्युम केलेलं असतं आणि बऱ्याच वेळा ते जजमेंट किंवा आपलं अझम्पशन जर चुकलं तर कदाचित तुम्हाला कॉपर 4 किलो पाहिजे, तुम्ही 4 किलो टाकला तर कदाचित तुम्हाला 0.3 कॉपर, 0.3-0.4 जर पाहिजे असेल तर तो 0.5-0.6 पण येऊ शकतो, जो तो गरजेचा नाही आहे. हा नॅशनल वेस्ट आहे, हा तुमचा तर वेस्ट आहे, त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही आहे, तुमच्या कस्टमरला फायदा होणार नाही आहे आणि हा नॅशनल वेस्ट आहे. तर हे नॅशनल वेस्ट कुठेतरी आपल्याला कमी करायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्यासाठी काय केलं पाहिजे तर ऑला ऍडिशन करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे. जर मला 0.4 टाकायचं आहे, 4 किलो टाकायचं आहे, तर मी 2 किलो टाकेन आणि 2 किलो मी माझा फाईन ट्युनिंग करताना शेवट बाथ स्पेक्ट्रो आल्यानंतर टाकेन. गरजेप्रमाणे 2 किलोच्या ऐवजी कदाचित 1 किलो लागेल, 1.5 किलो लागेल, कदाचित 1.25 किलो लागेल, कदाचित 2.25 किलो पण लागेल. तर हे खूप महत्वाचं आहे. ऑलाय ऍडिशनची ऍडिशन हा बाथ स्पेक्ट्रो रिपोर्ट आल्यावर मगच कॅल्क्युलेशन करून टाकल्यामुळे नक्कीच तुम्हाला थोडीशी कॉस्ट मध्ये बचत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे मी फक्त रिच ऑलाय बद्दल बोलतोय, हे मी कार्बन बद्दल बोलत नाही आहे. कार्बन हा तुम्हाला बाथलाच टाकायचा आहे. कार्बन टाकत असताना याची काळजी करायची आहे की तुमचा कार्बन जो तुम्हाला एक्सपेक्टेड आहे त्यापेक्षा कदाचित थोडा जास्त आला तरी चालेल, कारण तुम्ही तो एमएस टाकून डायल्यूट करू शकता. परंतु तुम्ही जर ऍडिशन कार्बनची नंतर केली, लीट ऍडिशन केली, तर तुम्हाला त्यात वेळ पॉवर दोन्ही जातं आणि त्यानंतर येणारा जो कार्बन आहे त्याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही की तो तेवढा परफेक्ट मिळेल किंवा त्याची रिफ्लेक्शन जे आहे ते क्वालिटी रिफ्लेक्शन हे तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतील याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे, फर्नेचर काम करताना गरजेची सुरक्षा साधने वापरा. जसं मी म्हटलं की लास्ट बट नॉट लिस्ट, कारण फर्नेस किंवा मेल्टिंग सेक्शनवरती आपण फर्नेस आहे तिथं इलेक्ट्रिक करंट आहे, इलेक्ट्रिक व्होल्टेज आहे, गरम मेटल आहे, गरम सगळा जो भाग आहे तो आपण जिथं काम करतो ते सगळं खूप रिस्की आहे आणि या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं आहे की तुम्ही तुमची सुरक्षा साधनं वापरली पाहिजेत. जसं की बूट शूज आहेत, बूट आहे, त्यानंतर हँडग्लोव्ज आहेत, त्यानंतर गॉगल, हेल्मेट, त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मास्क आहे. या सगळ्या गोष्टी वापरणं खूप गरजेचं आहे. स्पेसिफिकली ज्यावेळेस तुम्ही कोकिंग करताय चालू फर्नेसमध्ये त्यावेळेस खूप गरजेचं आहे की तुमच्या हातामध्ये हँडग्लोव्ज असायला पाहिजे आणि पायामध्ये बूट असायला पाहिजे. कारण जर समजा करंट लागला तर तुमचा हँडग्लोव्ज आणि तुमचे बूट तुम्हाला वाचवू शकते. जर तुम्ही मोकळ्या हातानं हँडग्लोव्ज न घालता जर बार लोखंडाचा पकडला आणि तो मेटलमध्ये पुरवताय आणि दुर्दैवानं जर करंट असेल कुठेतरी तर लागला अनफॉर्च्युनेटली तर तो थेट तुमच्या शरीरामध्ये जाण्याची शक्यता आहे. हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. शेवट म्हणून म्हटलं की हा शेवटचा जरी मुद्दा असला तरी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की सुरक्षा साधनं
वापरणं फर्नेसवरती खूप गरजेचे आहे, सगळीकडेच गरजेचे आहेत, पण फर्नेसवरती जास्त महत्वाचं आहे. कारण इथं रिस्क फॅक्टर हा खूप मोठा आहे, इथं तुमच्या जीवाची रिस्क आहे, आणि त्यामुळं इथं तुम्हाला सुरक्षा साधनांचा वापर करायचा आहे. मला वाटते आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला बऱ्याच महत्वाच्या काही गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही गाईडलाईन्स, काही टिप्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे की मेल्टिंग वरती काम करताना काय करायला पाहिजे, काय करायला नकोय. मी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुमचं जी मेल्टिंगची इफिशियन्सी आहे विथ रिस्पेक्ट टू क्वालिटी, विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्टिव्हिटी, विथ रिस्पेक्ट टू कॉस्ट, ती कशी वाढवता येईल, कशी ऑप्टिमाइज करता येईल. तर या छोट्याशा माझ्या आजच्या मराठीतील सेशन बद्दल तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच तुम्ही कळवा, तुम्ही लिहा तुमच्या या कॉमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये हे पण लिहा की तुम्हाला मराठीमध्ये कुठले कुठले नवीन टॉपिक हवे आहेत. आपण नक्कीच प्रयत्न करू की मराठीमध्ये अजून जास्तीत जास्त टॉपिक घेण्याचा, जेणेकरून या अनुभवाचा, या नॉलेजचा, या ज्ञानाचा सगळ्या मराठी माणसांना सुद्धा फायदा होईल आणि हे ज्ञान तळागाळापर्यंत जाईल, ऑपरेटर लेवलपर्यंत जाईल, सुपरवायझर लेवलपर्यंत जाईल. आणि ह्या सगळ्याचा नक्कीच कुठेतरी आपल्या फाउंड्री इंडस्ट्रीला, आपल्या भारतीय फाउंड्री इंडस्ट्रीला नक्कीच फायदा होईल ह्याची मला खात्री वाटते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, लिहा आणि कळवा. आणि सगळ्यात महत्वाचं, जो तुम्हाला हे चॅनल आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, सबस्क्राईब करा या युट्यूब चॅनलला, जेणेकरून या पुढचे व्हिडिओ तुम्हाला ज्यावेळेस डाउनलोड होतील, अपलोड होतील, त्यावेळेस तुम्हाला इमिजिएटली त्याचं नोटिफिकेशन येईल, तुम्हाला समजेल की नवीन व्हिडिओ टाकलाय. तर या पद्धतीनं आपण नक्कीच एक चांगला भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया. तुम्ही या व्हिडिओला आनंद घेतला याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि मी या व्हिडिओचा समारोप करतोय, खूप खूप धन्यवाद, थँक्यू.